देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं देशभर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्वत्र विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हा संपूर्ण आठवडा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला असून या सेवा सप्ताहा अंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील आशर इस्टेट बागेत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संभाजी मुरुसकर आणि अंबादास पगारे यांनी स्थानिक नागरिकांसमवेत वृक्षारोपण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक उपक्रम राबवत साजरा केलाय. त्याची ही दृश्य आहे. या वृक्षारोपणाच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 20 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संभाजी मुरुसकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पूर्ण देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम घेण्याचे ठरवलेले आहेत. यानिमित्तानं आज या ठिकाणी आमच्या आशर इस्टेटमधले सर्व मित्र यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आज या ठिकाणी वृक्षारोपणाचं भारतीय प्रजातीची अनेक झाडं आपण या ठिकाणी लावतो आहे. त्याचप्रमाणे आपण मनोहर गार्डनमधल्या समाज मंदिराच्या त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं. त्याच्यानंतर प्रधाननगरमध्ये आपण वृक्षारोपण केलं. प्रधाननगरमध्येही समाज मंदिर बांधलं, त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं. शनिवारी आपण या निमित्तानं मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनसाठी एक त्या ठिकाणी हॉलचं भूमिपूजन गायकवाड मळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 करतो. या ठिकाणी मोदींना अपेक्षित असलेलं सेवा कार्य त्या ठिकाणी डॉक्टर्स मंडळी त्या ठिकाणी करतील आणि समाजातल्या विविध घटकांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचा या निमित्तानं आपण मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं मोदीजींना दीर्घायुष्य चिंतितो. माननीय मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल अशी शक्ती त्यांना प्रदान हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमास नगरसेवक संभाजी मुरुसकर, नगरसेवक अंबादास पगारे, रामदास रहाटळ, सुदाम ताजनपुरे, गौतम पगारे, नरेश गुप्ता, मिलिंद पगारे, अशोक साळवे, गणेश म्हैसदुने, दर्शन पगारे, ईश्वर म्हैसदुने, जयंत साळवे यांच्यासह विष्णू शिंदे आदी परिसरातील महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.